आणि आता सुपरफास्ट 50 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालकमंत्री या पदाची यादी जाहीर। अजित पवार पुण्याचे पालकमंत्री तर चंद्रकांत पाटलांची पुण्यातून उचल बांगडी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अजित पवार गटाच्या 7 जणांना पालकमंत्री पद। चंद्रकांत पाटलांची अमरावती आणि सोलापूरच्या पालकमंत्रीपदी वर्णी। आता चंद्रकांत पाटलांवर 2 जिल्ह्यांची जबाबदारी। रायगड आणि सातारच्या पालकमंत्री पदाबाबत अद्याप निर्णय नाहीच, त्यामुळे दोन्ही पालकमंत्री पद अजूनही रिक्तच। राधाकृष्ण विखे पाटलांची अकोल्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी। भंडाऱ्याचे पालकमंत्रीपद विजयकुमार गावित तर बुलढाण्याच्या पालकमंत्रीपदी दिलीप वळसे पाटील यांचं नाव जाहीर। बीडच्या पालकमंत्रीपदी धनंजय मुंडेची वर्णी तर कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी हसन मुश्रीफ यांचं नाव जाहीर। सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वर्ध्याची जबाबदारी। गोंदियाच्या पालकमंत्रीपदी धर्मराव बाबा आत्राम यांची वर्णी। परभणीच्या पालकमंत्रीपदी संजय बनसोडे तर नंदुरबारच्या पालकमंत्रीपदी अनिल पाटील यांचं नाव जाहीर। आमदार अपात्र प्रकरणात विधिमंडळ शिवसेनेच्या दोन्ही गटप्रमुखांना आज नोटीस जारी करणार सूत्रांची माहिती। तर शिवसेना नेमकी कोणाची हे ठरवण्याआधी दोन्ही प्रमुखांना आपलं म्हणणं मांडता येणार। शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी लांबणीवर। 6 ऑक्टोबर ऐवजी आता 9 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। अनेकांकडून माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न, तरी मी कायद्यानेच निर्णय घेणार। नार्वेकरांचा ठाकरे गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा। महाराष्ट्र मेंबर्स ऑफ असेंब्ली डिस्क्वालिफिकेशन ऑन द ग्राउंड्स ऑफ डिफेक्शन ऍक्ट 1986 मधले दिलेले सर्व नियम, त्याचबरोबर संविधानात दिलेल्या तरतुदी ज्या सगळ्या आहेत त्याच्या आधारावरतीच मी निर्णय घेणार। अजित पवारांची तब्येत ठीक नसल्यानं मलाही ते 2 दिवस भेटले नाहीत, त्यांच्याबाबत गैरसमज नको, ते नाराज नाहीत, हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। स्वभाव तसा नाही, काय असेल मतभेद तर सगळं सांगतील, नाराज आहेत वगैरे याला काही अर्थ नाही, आणि कृपया असा गैरसमज करून घेणे अशी माझी विनंती। वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्यच करावा लागेल। अजित पवारांच्या पालकमंत्री पदाबाबतच्या चर्चेवर नरहरी झिरवळ यांची प्रतिक्रिया। मला काय वाटायचं ते वाटू द्यात, पण तिघांमध्ये जेव्हा समतोल साधायचा आहे तेव्हा वरिष्ठ नेते जे ठरवतील ते आम्हाला सगळ्यांना मान्यच राहील ना, वरिष्ठांचा निर्णय आहे तो। शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या अधिकार क्षेत्रावर सवाल। पक्षात फूट नसल्याचं सांगितल्यावर देखील सुनावणीसाठी बोलावलेलं आहे। शरद पवार गटाची निवडणूक आयोगावर टीका। नांदेडमधील मृतांचा आकडा 35 वर, 19 बालकांचा समावेश, तर वेळेपूर्वी जन्माला आलेल्या 20 बालकांची प्रकृती चिंताजनक। सुप्रिया सुळे उद्या नांदेड शासकीय रुग्णालयाला भेट देणार, भेटीदरम्यान नांदेड शासकीय रुग्णालयातील स्थितीचा आढावा घेणार। नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पत्नीसह मुलगी गमावलेल्या पित्याला अश्रू अनावर। 40 ते 50 हजार खर्च करूनही दोघांचा मृत्यू झाला, कुटुंबाचा हा संताप आहे। नागपूरच्या मेडिकल कॉलेज आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा नाही, 3 महिने पुरेल एवढा औषधसाठा सध्या उपलब्ध आहे, आणि मेडिकलचे डीन राज गजबिये यांनी ही माहिती दिली। खासदार हेमंत पाटील यांच्यावर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठातांना शौचालय साफ करायला लावल्याचा आरोप आहे। राज्यात लोक मरत आहेत आणि काही जण मंत्रीपदावर अडकले आहेत, हे खुनी सरकार आहे। संजय राऊत यांची नांदेड मृत्यू प्रकरणावरून सरकारवर टीका। नांदेडमध्ये जाऊन आक्रोश पहा, संभाजीनगरला जाऊन आक्रोश पहा, नागपूरला जाऊन आक्रोश पहा, सरकार खुनी नाही तर काय, म्हणजे का सत्कार करायचा आहे। डॉक्टरच्या वाढदिवसामुळे वेळ लागल्यानं आई बाळाचा मृत्यू, तर दलाल आणि टक्केवारीवाले शिरलानंच आता हे रुग्णांची हेळसांड झाली। नांदेडमधील पत्रकार परिषदेमध्ये अंबादास दानवे यांनी हे आरोप केले। आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघात आरोग्य यंत्रणेचे 3-13। धाराशिवच्या भूम ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन अभावी 14 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल। जागा वाटप, अजित पवारांची नाराजी, या विषयांवर चर्चेची शक्यता। ठाकरे गटाची आज लोकसभा आढावा बैठक, उद्धव ठाकरे दक्षिण मध्य मुंबई विभागाचा घेणार आढावा। दिल्लीच्या राऊत इव्हेन्यू कोर्ट
कोर्टाकडून आता लालू प्रसाद यादव कुटुंबाला लँड फॉर जॉब या प्रकरणात दिलासा दिलेला आहे. तेजस्वी यादव राबडी देवींसह सहा जणांना कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. वैद्यनाथ कारखान्यासाठी पंकजा मुंडे समर्थकांचा मदतीचं ओघ. आतापर्यंत 10 कोटींची रक्कम जमा झाल्याची माहिती. कारखाना अडचणीत आल्याची पंकजांनी TV9 वर मांडली होती व्यथा. जालन्याच्या भोकरदनमध्ये मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन. तुळशीराम शेळकेंचं टॉवरवर चढत आंदोलन. जालन्यातील परतूरमध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात मोर्चा. ओबीसी समाजातील हजारो नागरिकांचा मोर्चात सहभाग. परतूर रेल्वे स्टेशन ते तहसील कार्यालय काढण्यात आलाय मोर्चा. जळगावच्या अमळनेरमधील मंगळुरू गावात बस थांबवत नसल्यानंतर विद्यार्थ्यांचं रास्ता रोको आंदोलन. सुमारे अर्धा तास धुळे खारगोन हा राज्यमार्गावर रोखलेला आहे. परभणीत कंत्राटी पद्धतीनं शिक्षण भरतीचा निषेध. शिक्षक संघटनांचे सरकारच्या निर्णयाविरोधात धरणं आंदोलन सुरू आहे. मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पुलावरील कॉन्क्रीट निघालाय. पुलाच्या लोखंडी सळ्या बाहेर पडल्यानं प्रवास बनलाय धोकादायक. मुंबई सेंट्रल करशेडी ट्रेन रुळावरून घसरल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत. चर्चगेटकडे जाणारी रेल्वे सेवा काहीशा उशिराने. भाजपच्या संकल्प दौऱ्यानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सातारच्या बावधनमध्ये. JCB मधून फुलांची उधळण. येवल्यातील मुखेड गावाचे शेतकरी सचिन दातेंनी सोनं गहाण ठेवून केली आहे टॉमॅटोची शेती. मात्र टॉमॅटोला कवडीमोल भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांना पिकावर सोडली जनावरं. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळल्यानं आमदारांनी घेतली आरोग्य विभागाची बैठक. योग्य त्या उपाययोजना करण्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे आदेश. एकतर बायको द्या नाहीतर घरकुल द्या. बुलढाण्याच्या संग्रामपुरातील तरुणाची गटविकास अधिकाऱ्यांकडे अजब मागणी. घर नसल्यानं बायको मिळत नसल्याचं तरुणाचं म्हणणं आहे. पुण्याचे NCPचे प्रशांत जगताप यांचं अजित पवारांना आवाहन आहे. लांडग्याच्या कळपातून बाहेर या. जंगलाचा राजा होण्याची संधी वाघाकडे कायम असते. जगताप यांचं ट्विट. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना तुळजाभवानीच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखलं. सुरक्षा रक्षकांना अरेरावी केल्यानं जानकरांनी व्यक्त केलाय संताप. बुलढाण्याच्या संग्रामपूरमधील गटविकास अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये गोंधळ. ठाकरेगडाचे आणि स्वाभिमानीचे नेते आक्रमक झालेत. काकणवाडा ग्रामस्थांच्या उपोषणाच्या प्रश्नावरून वाद निर्माण झाला. नाशिकच्या येवल्यात 15व्या दिवशी अखेर कांद्याचे लिलाव सुरू. कांद्याला समाधानकारक बाजारभाव नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी. नवरात्रोत्सवानिमित्त नाशिकच्या कालिका माता मंदिरात 24 तास दर्शन घेण्यात येणार. भाविकांसाठी कालिका माता मंदिर 24 तास खुलं ठेवण्याचा निर्णय. सचिन तेंडुलकरची एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी ग्लोबल अँबेसेडर पदी नियुक्ती. ICCकडून करण्यात आली आहे नियुक्ती. तर 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. भारतीय महिला भालाफेकपटू अन्नू राणीने आशिया क्रीडा स्पर्धेत जिंकलंय सुवर्णपदक. अन्नू राणीनं मोसमातील सर्वोत्तम कामगिरी करत 62.92 मीटर भालाफेक केली. भारतीय धावपटू पारुल चौधरीनं आशियाई क्रीडा स्पर्धेत रचला इतिहास. पारुलनं 5000 मीटर शर्यतीत जिंकलंय सुवर्णपदक. मुंबईतील राणीच्या बागेत वन्यजीव सप्ताहाला सुरुवात. सप्ताहादरम्यान विविध कार्यक्रम स्पर्धा त्याचबरोबर कार्यशाळेचं देखील आयोजन करण्यात आलंय. पाकिस्तानात महागाईनं गाठलाय कळस. घरगुती गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना मोजावे लागतात 3000 रुपये तर पेट्रोल डिझेलमध्ये देखील मोठी वाढ. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात 6.3% राहील. जागतिक बँकेच्या अहवालात वर्तवला अंदाज.